गावकर इथले राव काय करेल या म्हणीप्रमाणे ग्रामस्थांच्या एकीच्या आणि कष्टाच्या जोरावर सांगली जिल्ह्यातल्या चिखलगोठण हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं आहे. चिखलगोठण सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्याचं शेवटचं गाव. तासगाव पासून 17 किलोमीटरचं अंतर, 1300 लोकसंख्येचं आणि तालुक्यातील इतर गावांपेक्षा राजकारणाचा कमी वास लागलेलं हे गाव. पाणी फाउंडेशनला या गावानं जिल्ह्याच्या नजरेत भरावं असं काम केलं. पायथ्यापेक्षा माथ्यावर आज पाणीच पाणी आहे, यावरून गाव किती राबलं असेल याची प्रचिती येते. स्पर्धेत आपला गाव मागं पडतोय म्हणून संपत पवार या जिगरबाज शेतकऱ्यानं गावासाठी 1 एकर ऊस काढून शेततळं खोदलं. 11 इनलेट आउटलेट शेततळी पाडून आज गाव जिल्ह्यात अव्वल बनलंय. हे पाणीदार गाव आज तासगाव तालुक्यातील एक मॉडेल म्हणूनही पुढे येत आहे. आमच्या गावचं पाणी फाउंडेशनचे कार्यक्रम चालू होता पाणी फाउंडेशनचा, आणि त्यासाठी आमच्या गावावर पाणी पॉईंट कमी पडत होते, आणि पॉईंट कमी पडत होते म्हणून 1 एकर ऊस काढून मी त्या शेततळे केलेलं आहे माझ्या शेतीसाठी आणि गावाच्या भल्यासाठी. चिखलगोठणचं 767 हेक्टर क्षेत्र, पण दुष्काळाचा त्रास. पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झाली आणि गावानं यात भाग घ्यायचं ठरवलं. गावातल्या तरुणांनी यात पुढाकार घेतला. पाणी फाउंडेशनच्या कामाच्या माध्यमातून आम्ही गावाच्या परिसरामध्ये CCTV असतील, शेततळे असतील, बांध बंदिस्ते असेल, नाल्याचं सफाईकरण असेल, खोलीकरण असेल, अशा पद्धतीचे जलसंतरणाचे कामं आम्ही केलेले आहेत. पाण्याचा प्रश्न हा कायमचा मिटणार आहे. आजूबाजूंच्या विहिरी त्या अशा भरलेल्या आहेत, त्यामुळं माथ्यावर हे काम असल्यामुळं गावात पाण्याची कमतरता जाणवतच नाही आणि पाणी जास्तीत जास्त राहिलंय. गावाचं काम पाहून पोलीस ट्रेनिंग सेंटरचे 400 प्रशिक्षणार्थी, तासगावचे अधिकारी आणि अनेक संस्थांनी हातभार लावला. चिखलगोठण गाव आज अव्वल आहे ते साठलेल्या तुडुंब पाण्यामुळे आणि लोकांनी मातीत झिरपवलेल्या घामाच्या थेंबामुळे. एकीचं बळ मिळतं फळ या म्हणीप्रमाणे चिखलगोठण ग्रामस्थांनी आपलं गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आहे. शेततळ्यासाठी तर शेतकरी संपत पवार यांनी आपल्या शेतातील ऊस काढून टाकला. त्यांचं हे कार्य इतरांच्यासाठी खरोखरच आदर्शवत असंच आहे. व्हिडिओ राहुलसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.